विषम ज्वरामध्ये धूपन पण सांगितलेलं आहे. त्या धूपनामध्ये पलंकषा निंबपत्रम वचा कुष्ठम हरितकी सर्षपाहा स्वयवा सर्पीही धूपनम ज्वरनाशनम. तर त्यामध्ये गुगुळ, निंबपत्र, वेखंड, कुष्ठ, हरितकी, मोहरी, यव, गाईचं तूप यांच्या सहाय्याने धूप देण्याने विषमज्वराचा नाश होतो. आणि मनोविकारामध्ये जे काही धूप सांगितलेले आहेत ते पण धूप, धूपन, नस्य आणि अंजन सांगितलेले आहेत, त्या सर्वांचा प्रयोग विषमज्वरात करावा. हे धूमा धूपनम यच्च नावनम च अंजनम च यत मनोविकारे निर्दिष्टम कार्यम तद विषमज्वरे. मणीनाम औषधीनाम च मंगल्यानाम विषस्य च धारणात अगदानाम च सेवना न भवेत ज्वरः. तर शरीरावर धारण करण्यासारखे मणी, रत्न, वनस्पती, अन्य मंगलद्रव्य यांचा किंवा विषाच्या शरीरावर धारण केल्याने विषमज्वराचे आक्रमण होत नाही. म्हणजे ज्वर येण्यापूर्वी हे शरीरावर धारण करावे. अर्थात इथं धारणात टीकेमध्ये धारणात इति छेदः अगदानामच्या सेवनात इति योजना. तर इथे अगद म्हणजे विषनाशक औषधी जे सांगितलेले आहेत त्यांचं सेवन असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी विषमज्वरासाठी उपयुक्त योगांचा उल्लेख केलेला आहे. आणि विषमज्वरामध्ये प्रायः आगंतुक दोष अनुबंधी असतात आणि यासाठी विषमज्वरामध्ये दैवव्यापाश्र चिकित्सा सुद्धा सांगितली जाते. म्हणून मणी, रत्न यांचे धारण शरीरावर करायला सांगितलेलं आहे. तर बिडाल याचा अर्थ प्राणी आहे बहुतेक कोल्हा, कोल्हा असा अर्थ असावा त्याचा. बिडाल म्हणजे मांजर मला वाटतं. मांजर पण तशा पद्धतीचा करेक्ट पण बिडाल म्हणजे मांजर पण अर्थ आहे. आणि ते ते उत्तम मद्या बरोबर बैलाचे शेण सैंदव मीठ मिसळून द्यावे. हो हो जरा करेक्ट. ते पण काय एवढेच अतिशय काय व्यवहार असे काही योग्य वाटत नाही. सोमं सानुचरं देवं समातृगणमीश्वरं पूजयन् प्रयतः शीघ्रं मुच्यते विषमज्वरात् विष्णुं सहस्रमूर्धानं चराचरपतिं विभुं त्वन्नाम सहस्रेण ज्वरान् सर्वान् अपोहति ब्रह्माणम् अश्विना विन्द्रम् ब्रह्माणम अश्विनौ इंद्रम हुतभक्षम हिमाचलम गंगाम मरुद्गणाश्चेष्ट्या पूजयम जयति ज्वरान भक्त्या मातुः पितुश्चैव गुरूणां पूजनेन च ब्रह्मचर्येण तपसा सत्येन नियमेन च जप होम प्रदानेन वेदानां श्रवणेन च ज्वरात् विमुच्यते शीघ्रं साधूनां दर्शनेन च
ज्वरे रसस्थे वमनम उपवास हंचकार से कप्रदेहो रक्तस्थे तथा संशमना च विरेचनम सोपवासम मौसमे दस्थिते हितम अस्थि मज्जगते दिया निरुहासानुवासना। तर या ठिकाणी दैव व्यपाश्रय चिकित्सा सुरुवातीला सांगितलेली आहे ज्वराची, आणि त्यानंतर धातुगत ज्वराची चिकित्सा सांगितलेली आहे। दैव व्यपाश्रय चिकित्सा मा हो सोम इत्यादी सह उमा इति सोमहा तत्, तर म्हणजे शंकर उमेचा सह जो असतो तो म्हणजे शंकर। सानुचरम इति नंद्यादी गणयुक्तम, तर नंदी इत्यादी गणयुक्त असलेला। समातृगणम इति मातृगण बरोबर असलेला। प्रयतः म्हणजे पवित्र। सहस्रमूर्धनम इति सहस्रशीर शीर्षा इत्यादी वेद प्रतिपादितम, तर सहस्रशीर्षा हे जे काही पुरुष सूक्त आहे त्याचं इथे उल्लेख आहे। त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम नामसहस्रेण इत्यादी महाभारतोक्तेन नामसहस्रेण म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र, आणि इष्ट्या इति यज्ञेन। तर आता कोणकोणते दैव व्यपाश्रयाचे उपचार आहेत, तर सोमम सानुचरम देवम समातृगणम ईश्वरम पूजयन प्रयतः शीघ्रम मुच्यते विषम ज्वरात। तर पार्वती नंदी इत्यादी अनुचर, नंतर ब्राह्मी वगैरे आठ मातृका समूहाबरोबर भगवान शंकराची नियमपूर्वक नित्य पूजा करणारा विषमज्वराचा रोगी तात्काळ रोगमुक्त होतो। तर शंकराची पूजा या ठिकाणी करायला सांगितलेली आहे। दुसरा विष्णू सहस्रमूर्धानम चराचरपतिम विभुम स्तुवन्नाम सहस्रेण चरान सर्वान अपोहती। तर सहस्रशीर्ष असणारा चराचराचा स्वामी सर्वत्र व्यापक अशा भगवान विष्णूचे वर्णन करणारे विष्णू सहस्र नावाचे स्तोत्र याचं पठण केल्यामुळं रोगी सर्व प्रकारच्या ज्वरापासून मुक्त होतो। पुढे ब्रह्माणम अश्विनौ इंद्रम हुतभक्षम हिमाचलम गंगाम मरुन गणाश्चेष्ट्या पूजयन जयति ज्वरान। तर ब्रह्मा अश्विनी कुमार देवराज इंद्र हुताशन म्हणजे अग्निवेश किंवा अग्नी, नंतर हिमालय पर्वत, गंगा आणि अन्य देवता समूह यांचे यज्ञाद्वारे पूजन केल्याने रोगी ज्वरमुक्त होतो। पुढे भक्त्या मातुः पितुश्चैव मातुः पितुः च एव गुरूणां पूजनेन च ब्रह्मचर्येण तपसा सत्येन नियमेन च जप होम प्रदानेन वेदानां श्रवणेन च। ब्रह्मा अश्विनी कुमार देवराज इंद्र हुताशन अग्नि हिमालय पर्वत गंगा आणि अन्य देवता समूह यांचे यज्ञाद्वारे पूजन केल्यामुळे रोगी ज्वरमुक्त होतो। त्याचप्रमाणे माता पिता आणि गुरुजनांची भक्तीपूर्वक पूजा ब्रह्मचर्य पालन तपस्या सत्यभाषण नियम जप होम दान वेदांचं श्रवण आणि साधू लोकांचं दर्शन यामुळे रोगी हा ज्वराचा रोगी हा त्वरेने बरा होतो। आणि पुढे आता धातुगत ज्वराची चिकित्सा सांगितलेली आहे। ज्वरे रसस्थे वमनम उपवास हंचकारयेत, म्हणजे रसगत ज्वरामध्ये वमन आणि लंघन करावे। से कप्रदेहौ रक्तस्थे तथा संशमनानि च, आणि रक्त धातुगत ज्वरामध्ये परिषेक प्रदेह आणि शमन औषधांचा प्रयोग करावा। विरेचनम सोपवासम मौसमे दस्थिते हितम
आणि मांसगत आणि मेदोगत ज्वरामध्ये विरेचन आणि लंघन हे हितकारक ठरतं. आणि अस्थिमज्जगते देया निरुहा सानुवासना. अस्थि आणि मज्जगत ज्वरामध्ये निरुह आणि अनुवासन वस्तूंचा प्रयोग करावा. या सूत्रामध्ये विविध प्रकारची दैवव्यपासन चिकित्सा सांगितली आहे आणि शेवटच्या सूत्रामध्ये धातुगत ज्वराची चिकित्सा सांगताना शुक्रगत ज्वराची चिकित्सा सांगितलेली नाही, कारण मरणम प्राप्नुयात तत्र शुक्रस्थानगते ज्वरे असं या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि तो शुक्रगत ज्वर हा असाध्य सांगितल्यामुळे त्याची चिकित्सा या ठिकाणी सांगितलेली नाही. सर, ही जी दैव वापराशय चिकित्सा सांगितली आहे तिला आपण इंटरप्रेट कसं करायचं आज पेशंट्सना सांगताना? आपण सांगू शकतो विष्णू सहस्रनाम वगैरे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्याच्यावर एम्स मध्ये रिसर्च मध्ये मधल्या काळात झालेला आहे. उपयोगी पडते ती आहे नाही उपयोगी पडते, पण हाऊ टू कन्व्हिन्स पीपल. आज ज्या प्रकारचं सामाजिक कल्चर आहे कारण त्यांच्या घरी उतरवायचं ना आपल्याला. ते नीट आपण समजावून सांगणं त्याच्यात सगळं अध्यात्म थोडस बरस त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करूनच सांगायला पाहिजे. म्हणजे जे ज्वराचं प्रत्यात्मक लिंग सांगितलंय संतापो देह मानसहा, त्याच्यात मानसहा याची चिकित्सा ही मानवाची चिकित्सा ही फारच महत्वाची आहे. त्यामुळे आध्यात्मिक देव व्यापार याचा फार मोठा महत्व. मन चांगलं असण ते फार महत्व आणि म्हणून ते सगळं पटवून सांगायला पाहिजे, व्यवस्थित सांगावं लागत आणि उपयोग होतो. सगळं तत्वज्ञान नीट समजावून सांगायला पाहिजे तेव्हा मग ते सगळं पेशंटला होणार आहे. आणि आता सायंटिफिकली पण काही काही ठिकाणी संशोधन करून सिद्ध करत आहेत लोक आहेत, त्यावर पब्लिश झालेले आहेत. आता आगंतुक ज्वराबद्दल आहे. शापाभिचाराभूतानां अभिषंगाच्च यो ज्वरः दैवव्यपाश्रयं तत्र सर्वं औषधमिष्यते अभिघातज्वरो नश्येत् पानाभ्यंगेन सर्पिशः रक्तावश्येकैर्मद्यैश्च सात्मैः मांसरसौदनैः सानाहो मध्य सात विहानाम गाड़ी है. मैडम माइक म्यूट करा. मदिरा रस भोजनई ही क्षतानाम व्रणितानाम च क्षत व्रण चिकित्सया आश्वासेन इष्टलाभेन वायोहो प्रशमनेन च हर्षणई ही च शमं यान्ति काम शोक भय ज्वराः काम्यैहि अर्थ मनोज्ञैहि च पित्तघ्नैहि च अपि उपक्रमैहि सद्वाक्यैहि शमं याति ज्वरः क्रोधसमुत्थितः कामात् क्रोधज्वरो नाशं क्रोधात्वा कामसमुद्भवः याति तां ताभ्याम् उभाभ्यां च भयशोकसमुत्थितः. तर या ठिकाणी आगंतुक ज्वराची चिकित्सा दिलेली आहे. तर शाप अभिचारात भूतानां अभिषंगाच्च यो ज्वरः तर शाप इत्यादीना आगंतुक ज्वर चिकित्साम आह. तर ह्या शाप इत्यादीपासून आगंतुक ज्वराची चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामध्ये नश्येदिती प्रशाम्यती इत्यर्थः. तर इथे नाश होतो,
नश्यत असा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्वर शांती होते असा अर्थ आहे. सानाह इति अभिघात ज्वर हा एव सानाह, तर अभिघात ज्वर ज्याच्यामध्ये अनाह हे लक्षण असतं असा आपण अर्थ त्यामध्ये आहे. किंवा त्याला अभिघात ज्वराला सानाह असा आपण शब्द दिलेला आहे. क्षतानाम इति उरक्षतीनाम, क्षत याचा अर्थ उरक्षत असा अर्थ आहे. क्षतचिकित्सया व्रणचिकित्सया च व्रणितानाम ज्वरो अपैति इति अर्थ, तर त्यामध्ये व्रणचिकित्सा करून ज्वराची शांती होते असं अर्थ आहे. अयम ही उपद्रव रूप ज्वर हा, उपद्रव हा च मूलव्याधी चिकित्सया एव शाम्यति इति भाव, तर हा जो ज्वर आहे क्षतज व्रण जो ज्वर जो तो उपद्रव युक्त ज्वर आहे आणि म्हणून मूळ व्याधीची चिकित्सा केली की जो उपद्रव आहे त्याची चिकित्सा होते किंवा तो उपद्रवही शांत होतो असा अर्थ आहे. आणि वायोः प्रशमनेन कामादी ज्वरेषु वातानुबंधात उपपन्न, तर कामज ज्वर वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये वात प्रकोप आहे आणि म्हणून त्यामध्ये वायूची शमन चिकित्सा देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि पुढे सद्वाक्ये ही शमम याती ज्वर हा क्रोध समुत्थित, तर क्रोधामुळं आलेला जो ज्वर आहे त्याला त्याच्याशी गोड बोलणं चांगलं बोलणं हा उपाय आहे. आणि कामादीनां प्रतिद्वंद्वेन चिकित्सा माह कामाद इत्यादी, तर या संबंधीचं अभिघात ज्या आगंतुक ज्वराची चिकित्सा त्याचा आपण मराठी अर्थ आणि विमर्श बघूया. यामध्ये पहिला जो श्लोक आहे, शापात अभिचारात भूतानां अभिषंगाच्च यो ज्वर हा दैव विपाश्रयम तत्र सर्वम औषधम इष्यते. तर शाप अभिचार भूत प्रेत इत्यादींचा प्रकोप यामुळे जो ज्वर उत्पन्न होतो त्या सर्व प्रकारामध्ये दैव व्यपाश्रय चिकित्सा ही हितकारक ठरते. पहिल्यांदा अभिघात ज्वरो नश्येत पाना भिंगेन सर्पिशः रक्ताव सेकैः मद्यैः च सात्मैः मांसरसोदनैः. सानाहो मद्यसात्म्याना मदिरा रसभोजनैः. तर अभिघाताच्या ज्वरामध्ये घृतपान आणि अभ्यंग याने फायदा होतो. त्याचप्रमाणे या प्रकारामध्ये रक्तमोक्ष